बीजेपी नेता रामशरण ठाकुर के एक बयान ने सीटकों की टेंशन बढ़ा दी है। नवी मुंबई एयरपोर्ट पर दीबा पाटिल का नाम दिलाने के लिए वासी में आयोजित भूमिपुत्र सम्मेलन में पूर्व सांसद रामशरण ठाकुर ने जोर देकर कहा कि सिडको प्रकल्पग्रस्तों की जमीन लेने के बाद भी लगातार अन्याय कर रही है। सैकड़ों मुद्दे हैं जिनका समाधान आज भी नहीं हो सका है। रामशरण ठाकुर ने कहा कि एयरपोर्ट नामांतरण की मांग के बाद भी अब तक कोई निर्णय इस पर नहीं हुआ है, इसलिए अब सिडको में घुसकर अपना हक लेने का वक्त आ गया है। उन्होंने प्रकल्पग्रस्तों से संघर्ष के लिए फिर तैयार रहने का भी आह्वान किया। आइए सुनाते हैं। एक विमानतळाचं नामकरण हा विषय जसा आहे तसे इतर प्रश्नही महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रश्नांकरता आपण त्या त्या भागातले नवी मुंबईतले प्रश्न, भिवंडीचे प्रश्न वेगळे, कल्याणचे प्रश्न वेगळे, पलीकडच्या रायगड जिल्ह्यातले प्रश्न वेगळे, तर हे ते तिथे तिथे आपण घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मूळ मुद्दा आपला आहे की नामकरण हे व्हायलाच पाहिजेलं आहे आणि तशा दृष्टीने नामकरणाच्या दृष्टीनं कुणी कधी मागं पडणार नाही। फक्त एकच गोष्ट आता हिसकावून घेतलं असं नको, पण शिडकोचं नाव काढलं की अंगावर अगदी शिरशीर येते की हे शिडको आपल्याला इथं सुविधा देण्याकरता नव्हे, जीवन उंचवण्याकरता मग असे म्हटलं तर तशा प्रकारचं नव्हे, ते आपल्याला चिडून टाकायला आलेलं आहे। आणि तशाच मग या शिडकोचं करायचं काय, गोष्ट राजकारण देताना म्हणतो याचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, पण तशाच रीतीनं शिडकोमध्ये घुसून मग आपलं ऐकत नसतील तर तिथं शिडकोत घुसून त्यांना उत्तर द्यायचं पाळ येईल। आणि शिडकोच्या वरती जे राज्य करणारे आहेत आणि शिडकोला जर करते करायला लावत नसतील तर त्यांची दशा तीच करावी लागेल। आणि त्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा 13 जानेवारीपासून जे आपण आंदोलन सुरू करत आहोत त्याच्या अगोदर विभागीय बैठका होत आहेत, तर त्या लढ्याकरता सज्ज राहा इतका आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।